अशा सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वरती पाय, फेकू सरकार हाय हाय च्या घोषणा देत वरोरा भद्रावती येथील विधानसभेच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांना सोबत घेत वरोरा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा। शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या मोर्चात काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह शेकडो महिला पुरुष शेतकरी सहभागी झाले होते। मोर्चा महावितरण परिसरात पोहोचता शेतकऱ्यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता राठी यांना घेराव घालीत समस्यांचा पाढाच वाचला। येत्या काही दिवसात समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। या प्रसंगी मोर्चात काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉक्टर आसावरीताई देवतळे, डॉक्टर विजय देवतळे, ज्येष्ठ नेते अरुण फुंडे, सरपंच मिलिंद भोयर, दिडमिशे मनीष जयस्वाल तसेच शेकडो महिला पुरुष शेतकरी सहभागी झाले होते। यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर विजय देवतळे तसेच प्रदेश काँग्रेसच्या सचिव डॉक्टर आसावरीताई देवतळे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। त्या अन्यायाला वाचा फोडण्याकरता आणि त्या अन्याय शेतकऱ्यांवर न्याय मिळवण्याकरता आज काँग्रेस कमिटीच्या वतीने इथे MSCB ऑफिसवर मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चेमध्ये सर्व ग्रामीण भागातले सर्व शेतकरी आणि माझ्या सगळ्या भगिनी इथे त्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। आपण सगळ्यांना माहीतच आहे की 24 तास समजा भारनियम राहील तर तो शेतकरी जगेल कसा, त्याच्यानंतर पाण्याचे प्रश्न आहेत, त्याच्यानंतर हे जे गुरं आहेत ह्या गुराच्या खाण्याचा प्रश्न आहे, चाऱ्याचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर रात्रीचं समजा लाईट चालू ठेवली तर त्यामुळे काय होतं की म्हणजे शेतकऱ्याला दुसरं काम करायला म्हणजे दिवसभर त्याला दुसरं काम करता येत नाही, पूर्ण तो कॉन्सन्ट्रेट रात्रीच्या वेळेला करतो आणि अशा वेळेला कर्मचारी एकदम आरामात राहतात आणि ह्या शेतकऱ्यांवर म्हणजे विनाकारण त्यांना तो अन्याय सहन करावा लागतो। तर आमचं असं म्हणणं आहे की हे जे 24 भारनियम आहे हे भारनियम बंद झालं पाहिजे, कमी झालं पाहिजे। त्यासोबतच ज्यांनी डिमांड ड्राफ्ट भरलेले आहेत गेल्या एक दीड वर्षापासून ज्यांनी डिमांड ड्राफ्ट भरलेले आहेत अशा शेतकऱ्यांचं त्वरित कनेक्शन वीज कृषी जे कनेक्शन आहे ते कनेक्शन ताबडतोब मिळालं पाहिजे। त्या शेतकऱ्या म्हणजे शेतकरी हा सदनाने सुखी होईल केव्हा, जेव्हा हा हे शासन शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करेल, शेतकऱ्याच्या पाठीशी उभ्या राहील, तेव्हा ह्या सगळ्या मागण्या त्याच्या पूर्ण होतील आणि हा शेतकरी सुखी होईल। पण आपण असं बघून राहिलो आहे की ह्या शेतकऱ्या जो अन्नदाता आहे, जो अन्न पिकवतो, ह्या ज्या जो ह्या जगाचा पोशिंदा आहे, ह्या जगाच्या पोशिंद्यावाल्या माणसालाच आज दुखी करण्यात येत आहे, त्याच्यावर अन्याय करण्यात येत आहे। तर ही एक शोकांतिका आहे आपल्या या देशावर, देशाची खूप मोठी शोकांतिका आहे आणि या शेतकऱ्याला न्याय मिळवण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते त्याचो सर्व शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झालो आणि आमची समजा या 8 दिवसांमध्ये मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये परत एक धडक मोर्चा या MSCB ऑफिसवर काढू। यापूर्वी सुद्धा अशा बऱ्याचशा संघटनांनी याच अशा समस्येला धरून महावितरणला निवेदन सादर केलं, परंतु अजूनही त्यांना निराशा, त्यांच्या पद्धतीने निराशा आली आहे, त्यामुळे आपल्याला आपल्याला ही समस्या सुटेल असं किंवा कसं काय वाटतं नेमकं? नाही, मला आजपर्यंत मला असं म्हणायचं आहे की आजपर्यंत काँग्रेस पक्षाने जेव्हा कधी काही ठोस कदम उचलले तर प्रत्येक वेळा या काँग्रेस सरकारला न्याय मिळाला आहे आणि म्हणून मी या ही जी संघटना आहे आमची काँग्रेस कमिटीची जी संघटना आहे या काँग्रेस कमिटीच्या संघटनेवर मला पूर्ण विश्वास आहे आणि ज्या पद्धतीने आम्ही आक्रमक पद्धतीने हा जो विषय आम्ही तिथे मांडलेला आहे तर आम्ही त्या MSCBच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टींसाठी, कारण हे जुनेन रिझन आहे म्हणजे आणि याच्यासाठी म्हणजे दुसऱ्या कुठल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत हे मला माहिती नाही, पण हे जे शेतकऱ्यांची जी मागणी आहे ही रास्त मागणी आहे आणि समजा ही शेतकऱ्यांची मागणी रास्त मागणी ही पूर्ण होत नसेल तर या सरकारचं त्याच्यामध्ये किती कमीपणा आहे आणि हा सरकार फक्त मोठ्या बिल्डरशाहीच्या लोकांशी त्यांचीच कामं करण्यात म्हणजे सक्षम आहे असं मी माझा ह्या या सरकारवर आरोप राहील। आणि म्हणूनच मी म्हणते की या सरकारचं करायचं काय, खाली खुर्ची उलटे पाय, जोपर्यंत ह्या सरकारचं असं केलं नाही आपण तोपर्यंत यांना म्हणजे कष्टकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची व्यथा कळणार नाही। कारण आजपर्यंत गेल्या 60 काँग्रेस पक्षाने प्रत्येकदा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलंय, प्रत्येकदा जेव्हा कधी दुष्काळ परिस्थिती आली असेल, जेव्हा कधी ओला दुष्काळ झाला असेल, जेव्हा कधी कोरडा दुष्काळ झाला असेल, जेव्हा कधी हानी झाली असेल,
बोंडअळी असेल किंवा इतर काही रोग झाडांवर आले असेल त्यावेळेला प्रत्येकदा त्या काँग्रेस पक्षाने पॅकेजेसच्या पॅकेजेस ह्या शेतकऱ्यांसाठी दिलेले होते. पण आपण पाहतोय की जेव्हापासून हे 4 वर्षापासून हे भाजप सरकार युतीचं भाजप आणि शिवसेना सरकार जेव्हापासून इथे आलेलं आहे तोपर्यंत यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केलेलं नाही. सरकार म्हणतंय की अच्छे दिन ताग आहे. नाही, आम्हाला कुठेच काही अच्छे दिन दिसत नाही. एक तरी व्यक्ती एक तरी उदाहरण द्यावं त्यांनी की कोणाचे अच्छे दिन आले. फक्त मोठे बिल्डर लोकांचे फक्त अच्छे दिन आलेले आहेत पण गरीब आम जनतेचे कास्तकार असो कर्मचारी असो किंवा मजदूर असेल महिला वर्ग असेल दवाखान्यामध्ये काम करणारे लोक असेल अशा कुठल्याही आम जनतेचं कोणाचेही चांगले दिन अजूनपर्यंत आलेले नाही. आम्हीच तर विचारतोय त्यांना की कोणते तुमचे अच्छे दिन होते तुम्ही जे आश्वासनं आम्हाला दिले होते तर ते तुम्हाला एक तरी उदाहरण देऊन आम्हाला सांगा सांगावं की त्यांचे अच्छे दिन आहे. अशा परिस्थितीत लोकांकडून शेतकरी बांधवांकडून विद्युत विभाग अशी अपेक्षा करतो की शेतकऱ्यांनी रात्रीचं ओलीत केलं पाहिजे. ही कुठल्याही प्रकारे हा एक कास्तकऱ्यांवर लादलेला एक अन्याय आहे. कारण कुठलाही कर्मचारी असो मग शासकीय कर्मचारी असो तो कधी 4-5 नंतर आपलं काम करत नाही. मग शेतकरी का 24 तास कामं करत राहणार का. शेतकऱ्यांचे पिकं आज वाढत चाललेले आहे. हातात उत्पन्न मिळत नाही आहे. पहिल्या पावसाचं प्रमाण अत्यंत कमी झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीत जे काही पिकं त्यांनी लावलेली आहे ती जर जगवायचं असेल तर त्याला आता ओलितीची गरज आहे. आणि अशा परिस्थितीत पाण्याची सुविधा असून देखील तो पाण्याचा वापर करू शकत नसेल तर हा एक त्याच्यावर लादलेला एक अन्याय आहे किंवा हुकुमशाही पद्धतीने सरकार लादत आहे. महाराष्ट्रात जेव्हा फडणवीस आणि सेनेचं सरकार स्थापन झालं तेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की आम्ही 3 महिन्यात राज्याला भार नियमन मुक्त करून दाखवू. कुठे गेला त्यांचा हा हे विचार. आज शेतकऱ्यांवर आणि विशेष करून विदर्भातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्याकरता आज आपण विद्युत विभागाच्या कार्यालयावर मोर्चा आणला. परंतु येथले अधिकारी देखील आपल्याला सांगतात की आमच्या हातात काही नाही वरून जो प्रोटोकॉल येतो त्याला आम्हाला फॉलो करावा लागतो. पण तुम्ही स्थानिक पातळीचा विचार करा. स्थानिक समस्या वेगवेगळ्या असतात. त्या स्थानिक समस्यांना विचार करून तुम्ही येथील कास्तकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. आज इजी पंपाचे कनेक्शन 2-2 वर्ष होऊन गेले डिमांड भरून पण त्यांना अजूनही कनेक्शन मिळालेले नाही. ही एक मोठी गंभीर समस्या आहे. यांच्याकडे टेंडर होत नाही आहे. ठेकेदार येत नाही कारण ते कमी रेटचे टेंडर असल्यामुळे कोणताही ठेकेदार टेंडर घेत नाही. अशा परिस्थितीत हे इजी पंपाचे कनेक्शन त्यांना मिळून राहिले नाही. आणि आमची एक मागणी आहे की आतापर्यंत ज्यांनी डिमांड भरलेले आहे इजी पंपाचे त्यांना ताबडतोब 15 दिवसाच्या आत कनेक्शन देण्यात यावं. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे विद्युत बिलामध्ये एजी पंपाच्या बिला 60% वाढ होऊन मिळत आहे. का तर ते केवळ ॲव्हरेज बिल काढत आहेत. त्याच्यात त्यांनी एकच करायला पाहिजे मीटरचं रिडिंग घेऊन त्यांनी त्या पद्धतीने योग्य असं बिल शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. पण तसं नव्हता. यांच्यापाशी रिडिंग घेणारे लोक नाही. ते ॲव्हरेज बिल काढून लोकांना भुर्दंड भरावं लागत आहे. जास्तीचं बिल भरावं लागत आहे. हा एक अन्याय आहे कास्तकऱ्यांवर. आणि याच्याकरता त्यांनी कुठेतरी मार्ग काढला पाहिजे. आणि शासनाला आमचं गंभीर असा आरोप आहे शासनावर. शेतकऱ्यांना केवळ खोटं बोली आश्वासनं देणं पण त्याची पूर्तता न करणं हा एकमेव कार्यक्रम या मोदी आणि फडणवीस सरकारने सुरू केलेला आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही जे निवेदन दिलं आणि एमएससीबीचे अधिकारी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर शिराटी साहेबांना सांगितलं आमच्या भावना तुम्ही वरपर्यंत कळवा आणि ताबडतोब याच्यावर जर उपाययोजना करू शकत नसाल तर आम्ही काँग्रेस पक्षातर्फे एक मोठं आंदोलन करू आणि त्या आंदोलनाचे जे काही परिणाम होतील त्याची जबाबदारी आमची राहणार नाही. कारण कास्तकार आज खूप चिडून गेलेला आहे. आपला मेहनतीचं काम तो करत आहे पण त्याला जे साथ किंवा सहकार्य सरकारने दिलं पाहिजे ते सरकारकडून कुठल्याही पद्धतीने. रत्नागिरी बेस्ट वार्ताकरिता राजन हिरे वरोरा.